श्री बाबा अजून कसे आले नाही समीर सर? समीर सरांचा मेसेज आज यायला जमणार नाहीये, ऑफिस मध्ये काही इमर्जन्सी असेल तर लगेच कळव. आज समीर सरच येणार नाहीयेत. मी तर कशाला आले ऑफिसला? एक मिनिट, समीर सरांनी हे मला मेसेज करून कळवलं, चारूला त्याला नाही. म्हणजे विनय, समीर सर आज येणार नाहीयेत. त्यांनी मला मेसेज करून कळवलंय. आता खर तर एम्प्लॉय म्हणून त्यांनी मला काही सांगायची गरजच नव्हती, पण मला वाटत ऍज अ फ्रेंड त्यांनी मला कळवलं असावं. मी एवढं बोलून हिला काहीच फरक पडत नाहीये. काय करू? समीर सर पण ना बघ ना ग, कधी मेसेजेस करतात. नाही म्हणजे आत्ताच ठीक आहे ग, पण लेट नाईट, सकाळी सकाळी, अगदी संडेला सुद्धा. बरं मेसेजेस काय असतात माहितीये? गुड नाईट, गुड मॉर्निंग, टेक केअर. ठीक आहे, मी सांगते समीरला की शेफालीला असे कधी म्हणजे संडे बिंडेला मेसेजेस करत जाऊ नकोस. ए नको नको, कशाला उगाच? नाही म्हणजे ते बॉस आहेत आपले, ते कधीही मेसेज करू शकतात. पण प्रत्येकाला असे मेसेजेस करत नाही ते. अच्छा, फक्त मला करतात. प्रत्येकाशी इतके फ्रेंडली नाही आहेत. ओके, समीर पण ना कधी मेसेज करतो यार. काय म्हणालीस? अगं हे बघ ना, समीरचा मेसेज आलाय. सगळ्या फाईल्स रेडी करून ठेव, पण काम आजच्या ऐवजी उद्या करूया. मी तर सगळं रेडी केलंय बाबा. आज आधी तरी सांगायचं ना त्यांना की तो येत नाहीये म्हणून. सॉरी, तू काही म्हणत होतीस का? मी कशाला काही म्हणू, मला भरपूर काम आहे. गप्पा थोडीच मारायला आलोय ना आपण इथे. समीर सरांनी आता हिला मेसेज करायची काय गरज होती? सर सो अरे समीर कुठे? सर सेंट्रल एरिया मध्ये. गुड, व्हेरी गुड. तुला वांग्याचं भरीत खायचंय का? हो. गुड. नाही सरांना कळलं तर? अरे तुझ्या सराच्या बापाचा बाप आहे मी, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे, हो का नाही? हो. गुड. औषधाचा डबा तेवढा बरोबर घे. औषधांचा डब्बा? कुठे चाललोय आपण? तुला भरीत खायचंय ना? मला? अरे आता म्हणालीस भरीत खायचंय म्हणून. हो पण ते तुम्ही म्हणालात म्हणून मी. अरे मी तुला विचारलं, तू हो म्हणालीस, आता कार्ड सांगू नकोस. पटकन तयार हो, चल, नाहीतर तुझी नोकरी. कुठं जायचंय आपण? ठाण्याला. लोणावळ्यावरून ठाण्याला? अरे पटकन जाऊन येऊ, आणि तेही वाऱ्याच्या वेगाने. हेलिकॉप्टरने? नाही, त्याही पेक्षा वेगात.
आणि तेही कुणाला नकळत। मिल गया उसी को मुख दर समझ लिया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया। जो खो गया मैं उसको बुलाता। आज जगन्नाथ चौधरी नुसरी माणसं पाहत नाही, वाचतो। चीटिंग नाही करायची। शोग मनाना जुल था मनाना। आजोबा जग्गू, आजोबा 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 जग्गू जग्गू आजोबा आजोबा, अरे आता तो इथे होत्या। आजोबा आजोबा आजोबा। पप्पा काय झालं? पप्पा ना काकू बेल मी वाजवली। आजोबा तुम्ही पाहिलं का कुठे? म्हणजे ते नाहीयेत का इथे? इथे नाहीयेत म्हणून तर मी विचारतोय। आजोबांना पाहिलं का तुम्ही कुठे गेलेत? कुठे मग ते? मला माहित नाही, ते आतापर्यंत इथे होते पण आता गायब झालेत। कुठे गेलेत ते? सकाळपासून पाहिलं का तुम्ही त्यांना कुठे? सकाळपासून तू होतास ना त्यांच्या बरोबर, मग सारखं सारखं आम्ही येऊन का पाहायला हवंय? काकू मी सकाळपासून त्यांच्या बरोबरच होतो, आतापर्यंत ते इथे होते पण आता अचानक गायब झालेत, मला माहिती नाही कुठे गेलेत। तू असताना पप्पा गायब कसे झालेत? आणि तुला सांगून ठेवते, पप्पांना जर काही झालं ना समीर तर मी तुझी। काकू होल्ड ऑन होल्ड ऑन, आजोबांना काही होणार नाही, मी आत्ता त्यांना इथे पाहिलंय, आता अचानक गायब झालेत। एक मिनिट मी बघतो काहीतरी। पप्पा पप्पा, पप्पांना परीबद्दल काही आठवलं तर नसेल ना? तिला प्लीज वे, आता मध्येच त्यांना कुठे आठवणार आहे परीबद्दल? तू प्लीज नको ते विषय काढू, नको, शांत बस जरा। काकू एक मिनिट, अरे आजोबा आतापर्यंत इथे होते, कुठे गेले? ते चेकअप साठी बाहेर गेलेत। चेकअप? कसलं कसलं चेकअप? काय माहित नाही। काकू एक मिनिट, त्यांच्या बरोबर कोण होतं? ते एकटेच गेलेत, त्यांनी अँबुलन्स बोलवलेली। अँबुलन्स? आपल्याकडे अँबुलन्स आले तिथे पॅलेस मध्ये? अरे मग तुमच्यापैकी कोणी त्यांना विचारलं का नाही तुम्ही कुठे जाताय म्हणून? तुम्हाला अक्कल नाहीये का? आउट बावळट माणसं। आपल्याला तर काही पत्ताच नाही ना वहिनी। फोन वाजतोय। पप्पा। काकू यशचा फोन आहे। एक 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 मी मी बोलतो एक मिनिट। हो, कुणाच्या फोनचा त्रास होऊ नये म्हणून आजोबा मुद्दाम मोबाईल घरी ठेवून गेलेत वाटतं। हॅलो आजोबा, यश बोलतोय। बरं वाटतंय ना? अरे आजोबा नाही, मी समीर बोलतोय। समीर, आजोबा कुठे? आणि तू कंपनी देतोयस ना त्यांना? ऑल ओके? हा ऑल वेल, पण म्हणजे थोडासा प्रॉब्लेम झाला यश, आजोबा पळालेत। काय पळालेत म्हणजे? असे कसे आणि कुठे पळाले ते? तू काय करत होतास तेव्हा? तुला लक्ष ठेवायला सांगत होतो त्यांच्यावर। अरे मला काहीच माहिती नाही यश, आतापर्यंत ते इथे होते, मी स्वतः पाहिलं होतं त्यांना, पण आता अचानक त्यांनी अँब्युलन्स मागवली म्हणे आणि कुठेतरी गायब झाले ते। नाही पण मला अंदाज आलाय, ते ना ते आत्ता म्हणत होते ना की मला काहीतरी चमचमीत खायचंय, कुठेतरी बाहेर जायचंय, ते म्हणून बाहेर पडले असणार। तुला कळते का तू काय बोलतोयस ते? समीर खायचं काय होतं त्यांना? त्यांची तब्येत बरी आहे का? किती विकनेस आहे त्यांना? धड उभं राहता येते, तोल जातो त्यांचा। आणि कुठे असे अँब्युलन्स वगैरे मागून गेले कुठे ते? अरे मला माहिती, पण आता कुणाला न सांगता गेले तर आम्ही काय करू यार? पण तू काळजी नको करू, मला साधारण अंदाज आहे ते कुठे गेले असतील। ओके मी बघतो काय ते। मला लगेच कळव, कळलं ना समीर? हो मी तुला कळवतो, बाय बाय। काकू मी आलोच। समीर समीर, जरा खिडकीतून जरा बाहेर बघ, काय दिसत? छोटी छोटी घर आहेत। कौलारू आहेत का? हो। पटकन एक काम, एक दोन तीन चार असे अंक म्हण। अगं अ काय? एक दोन तीन चार म्हण ना। हो हो म्हणते म्हणते, एक दोन तीन
चार पाच सहा सात आठ नऊ दहा. काय झालं आजोबा सर, काही होतंय का तुम्हाला? बाहेर एक मिठाईचं दुकान असेल बघ. एम्बुलेंस थांबून मिठाई कोण घेतं? लगता है कोई अपनी आखिरी ख्वाहिश पूरी करने वाला है. ओ दीदी नारियल चाहिए क्या? मिठाई. आजोबा सर ही बिल. माझ्याकडे आता पैसे नाहीये, मी नंतर देईन तुला. आजोबा सर अजून किती खरेदी बाकी आहे? आपण कधी पोहोचणार, कधी भरीत खाणार, कधी परत निघणार? मोठ्या मॅडमना जर सगळं कळालं ना तर माझी नोकरी जाईल. तुझ्या नोकरीचं काहीही होणार नाही. मी बोलतो ना मोठ्या मॅडमशी आणि असं वाटलं ना सांग तू. मी सांगेन, मला भरीत खायचं होतं म्हणून ही माझ्या बरोबर आली. अरे जग्गू, अरे जग्गू गाडी थांबवा यार. जग्गू जग्गू, अरे अरे गाडी थांबवा ना यार. जग्गू अरे काय बाडूस, अरे अरे थांब ना. अरे दार उघड जग्गू यार, मी लटकलोय बाहेर. थांबा गाडी जग्गू. अरे गाडी थांबवा, गाडी थांबवा, गाडी थांबवा. पाणी द्या प्यायला मला, पाणी द्या. हे काय? अरे काय यार, काय हे? अरे काय बाकड चाळे लावले? काय झालं? चालते अँब्युलन्स पुढे चढला. हो साहेब, ही काय पद्धत झाली का? ही काय लोकल ट्रेन आहे का? हो साहेब, मग काय पद्धत झाली का? धडधाकट माणसाला अँब्युलन्स मध्ये कोंबून तुम्ही कुठे निघालात? वा रे वा. आणि तू का, तुला कळत नाही कुठे निघाली असू आजोबांना घेऊन? आओ सर, मी कुठे, तेच मला घेऊन चाललेत. अरे ते घेऊन निघाले तरी तुला कळत नाही का? मी तुझ्याशी पॅलेस वरती गेल्यावर बोलेन. आजोबाई काय करताय तुम्ही, कुठे निघालात तुम्ही? एक मिनिट थांबा, ताबडतोब अँब्युलन्स पॅलेस वरती घ्या. गाडी वळणार नाही. मी सांगतोय तसं व्हायला पाहिजे, ताबडतोब अँब्युलन्स पॅलेस वरती घ्या. आधी मी सांगितलंय गाडी ठरल्याप्रमाणे होते तिकडेच जाईल. अरे यार आहो, तुम्हाला कळतंय का आजोबा तुमची तुमची तब्येत बरी नाहीये? अरे म्हणून तुम्ही अँब्युलन्स मध्ये येतोय ना? नाही नाही नाही, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, मी सांगतोय तसं करा. तुम्ही आधी ताबडतोब अँब्युलन्स पॅलेस वरती घ्या यार. मुळेच नाही, तुला यायचं ते नाही तू उतर खाली. काय करायचं ते करा, मला फायनल सांगा. हा ठीक आहे यार. जग्गू तुम्ही का हट्टीपणा करता यार? अरे हट्टीपणा तू करतोय, मी ठरल्याप्रमाणे करतोय. अहो काय ठरल्याप्रमाणे, तुमची तब्येत बरी नाहीये ना. आणि मला एक सांगा, अँब्युलन्स मध्ये वगैरे बसून तुम्ही आता निघालायत कुठे? मी माझ्या नातसुनेला भेटायला चाललोय, मला आठवण येते तिची. जग्गू आता ह्या परिस्थितीमध्ये नेहाकडे कशाला कशाला उगाच? अरे उगाच कुठे,
हा जो मी तुला धडधाकट दोन पायावरती उभा दिसतोय ना, तो केवळ तिच्यामुळे आहे, लक्षात ठेव. आणि मला माझ्या नातसुद्धाला भेटायला जाताना अजिबात दगदग होत नाही. अरे या वयामध्ये माझ्या इच्छेचं काही मान मिन राखणार की नाही? अरे कसलं वय, कसली इच्छा, तुम्ही पॅलेस वर चला यार प्लीज. मी हा म्हाताऱ्याला तू अडवतोय, पाप लागले सांगून ठेवतो. एक मिनिट, तुम्ही आता पाप पुण्याच्या गोष्टी करताय ना, थांबा. आता माझ्याशी नाही तुमच्या नातवाशी बोला, फार झालं तुमचा. अरे धमकी देतोस मला? आज मला माझ्या नातसुद्धाला भेटण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आत्ता बोला यशी, आत्ता लावेन ना, परत जातात लावे, म्हणजे निवांतपणे बोलताय. म्हणजे तुम्ही आत्ता यशला फोन करणार नाही? नातू माझं आहे, त्याच्याशी कधी बोलायचं मी ठरवेन ना. चला ठरल्याप्रमाणे जाऊया गाडी. अरे काय चला, अरे रजनीकांत, अरे ब्रो काय वागताय तुमचं तुम्हाला कळतंय का? इकडे बस गो तू. शी, कुठल्या गाडीत प्रवास करतोय आपण? आजोबा हे बघा, एकतर तुमची तब्येत बरी नसताना तुम्ही अम्ब्युलन्स मध्ये नेहाच्या घरी निघालाय, ओके. माझा फोन जप्त केलाय, तुम्ही यशशी आता फोनवरती बोलत नाही आहात, हे बघा. ही सगळी सरासर चीटिंग आहे, तुम्ही लक्षात ठेवा. अरे धावत्या अम्ब्युलन्स मध्ये चढून तू चीटिंग केली आहे, हे बघा. तुम्हाला त्रास होईल बरं का? अहो तुम्ही आता आजारपणामध्ये उठलेला आहात, जरा काही खालीवर कमी जास्त झालं ना तर यश चिडेल आपल्यावरती. नाही चिडणार, मी बोलेन त्याच्याशी. अरे ते जाऊ द्या, तुम्ही चला ना पॅलेस वर प्लीज. जाऊया ना, थँक्यू. घाई काय? बरं माझा मोबाईल तरी द्या ना. देतो ना, घाई काय? अरे किती चिडचिड करतोय, तू तब्येतीला बरी नाहीये ही. आजोबा तुम्ही लक्षात घ्या, आत्ता माझ्या नाही तुमच्या तब्येतीचा प्रश्न आहे. तुम्ही चला हो पॅलेस वर, चला ना परत प्लीज हो आजोबा. नाही मी तुमचं काही ऐकणार नाही, बस एक मिनिट. आता पुरे झालं, आता आपण थेट पॅलेस वरती जाणार आहोत. तुम्ही मला पॅलेस वरती गेल्यावर थोबाडीच जरी मारली ना तरी मी तुमचं काही ऐकणार नाही. आता आपण डायरेक्ट पॅलेस वरती जातोय, मला माझा फोन द्या. हात लावायचा गेला, मग गाडी पॅलेस वरती घ्या. सरळ जायचं कि वळू? गाडी सुरू राहू दे. अरे तुमची मनमानी सहन करणार नाही मी, या अख्ख्या एम्पायरचा मी मालक आहे. आणि मी काय करायचं काय नाही करायचं हे तू कोण ठरवणार? अरे हे काय चाललंय काय जग्गूच? घाई घाईत मी नेहालाही सांगितलं नाहीये, तिची पंचायत होईल, शिवाय परी आहे घरी. देवा मी काय करू? यशलाही मोठ्या तोऱ्यात सांगून निघालो होतो की मी घेऊन येईन आजोबांना परत, आणि मग कुठे गेलेले ते, काय सांगू मी? हॅलो यश, पोहोचलास का व्यवस्थित? प्रवास नीट झाला ना? अगं तुला समीरचा किंवा आजोबांचा काही फोन आला होता का? नाही का, काय झालं? का आजोबांना घरातनं न सांगता कुठेतरी बाहेर गेलेत, कोणालाच माहित नाही ते कुठे, त्यामुळे जरा काळजी वाटते. म्हणजे रीत सर अम्ब्युलन्स वगैरे बोलून बाहेर पडलेत ते. अम्ब्युलन्स मागून का? म्हणजे काय झालं? तब्येत बरी आहे ना त्यांची, अम्ब्युलन्स घेऊन ते गेले? नाही तब्येत ठीक आहे त्यांची, त्यांना बेसिकली काहीतरी चमचमीत खायचं होतं म्हणे समीर सांगत होता, त्यामुळे आम्ही त्यांना जाऊ दिलं नसतं. तर त्यांनी असं अम्ब्युलन्स वगैरे मागवून ते स्वतःच बाहेर पडले कोणालाही न सांगता, म्हणून जरा काळजी वाटते. म्हणजे समीरला पाठवलंय मी त्यांच्या मागे त्यांना बघायला, पण तोही आता माझा फोन उचलत नाहीये. इडियट, तू टेन्शन घेऊ नकोस, मी लावते फोन आणि मला काही कळलं तर तुला कळवते. प्लीज प्लीज मला लगेच कळव, ओके. बाय. कुठे आहात तुम्ही आजोबा? फोन रिसीव का नाही करत आहे?